पत्र दिलेलं की त्याला एक वर्ष झालेलं आहे, नंतर पार्टी काय इश्यूज आहे, सगळ्यांचे असे बिलांचे प्रॉब्लेम्स आहे तसा होत नाही, दुसरे प्रॉब्लेम्स ही आहे. आता महानगरपालिकेचे माझे अनेक कॉर्पोरेटर्स मला सांगतात की साहेब आपण महानगरपालिकेला तर त्यांनी भांडणं करून ते पैसे काढलेले आहे, आपल्याकडे जमा केलेले आहे, डीपी शिफ्टिंग असू द्या किंवा ते बोल शिफ्टिंग असू द्या, त्याचे अनेक प्रकरण आहे ना. मी जनता दरबार घेतलं तर मला असं वाटतं की ते घेऊ सर, काय अडचण नाही. आम्ही काय केलं सर, एका ठिकाणी घेण्यापेक्षा सबडिव्हिजन व्हायचं कारण तसं काही म्हणजे कसं एका ठिकाणी मग ते लोड येण्यापेक्षा तो एसडीओ असतो, तो आमचा क्लार्क असतो, तिथला इंजिनियर असतो, त्याच्यामध्ये रिझॉल्व होतात. आणि दुसरी गोष्ट सर, ऑनलाईन बिलिंग ज्या कंप्लेंट करतात त्याचाही आम्ही प्रॉब्लेम असतो. बिलिंग कंप्लेंट आणि पॉवर सप्लायची कंप्लेंट ऑनलाईन पण आहे, सीआरएम मॉडेल आहे, कंज्युमरने ऑनलाईन जरी केली तर त्याही रिझॉल्व्ह करतो आपण सर बिलिंगचे, त्याच्या माध्यमातून. म्हणजे कंज्युमरने आपल्याला येऊनच कंप्लेंट करायला पाहिजे असंही नाही सर, पण सिस्टीम पण त्याला केली की ऑनलाईन त्याची कंप्लेंट करावी. हे त्यांचं स्मशानभूमी आणि त्या याच्यामध्येच आहे, तर तिथले ते लोक काम करू देत नाहीये. तर आपल्याला त्यांनी आणखीन दुसऱ्या साईडची म्हणजे जो एक कॉर्नर पुन्हा आपल्याला त्यांनी दिला होता, पण तिथे फिजिबल नव्हतं, ते लँड फिलिंग खूप जास्त होतं, त्याच्यामुळे सिव्हिल कॉस्ट ती एक्सेस होत होती, त्याच्यामुळे ते आपल्याला आपण ते नाही म्हटलं. पळसवाडीच्या ऐवजी आपण दुसरी एक लँड हे केलेली होती, पण मीनवेल ऍडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर आपण इथे प्रपोज केलेलं असल्यामुळे मग आपल्याला ती दिलीत का. रिप्लेसमेंटचे जे आहे रिलेज पण आले त्यांचे, फक्त ते कोविडमुळे म्हणजे ते थोडा लेबरचा इश्यू असल्यामुळे ते रिले त्यांच्या स्टोरला आलेले आहेत एजन्सीच्या. तर हा पार्ट टू च्या याच्यामध्ये फिडर सेपरेशन हा महत्वाचा, फिडर सेपरेशन रुरल हाऊसहोल्डचा इलेक्ट्रिफिकेशन करणं, सॅगी विलेज आणि बीपीएल कनेक्शन रिलीज हे चार मेन होते. त्याचे फिडर सेपरेशन आपले 74 होते, 74 पैकी 50 झालेले आहेत आणि 10 कम्प्लिटेड मध्ये आहेत. आणि जे 6 बॅलन्स आहेत सर, ते 6 बॅलन्स आरओडब्ल्यू इश्यू मुळे होऊ शकत नाही. तिथे स्पेस कन्स्ट्रेंट सबस्टेशनच्या बाहेर जो आहे स्पेस कन्स्ट्रेंट असल्यामुळे 6 आपले होऊ शकत नाही. नाही सर, ते पण बघितलंय आपण अंडरग्राउंड स्कोप वाढवून घेऊन आपण अंडरग्राउंड सर, त्याच्यामध्ये आपण एक अल्टरनेटिव्ह दिलं होतं की आपल्याकडे जे गावठाण फिडर सेपरेशनचे आणखीन जे बॅलन्स आहेत तो आपण हेड ऑफिसने आपल्याला दुसरे सिलेक्ट करायला सांगितले या 6 ऐवजी. आणि आता आरईसीनी असं म्हटलंय की तुम्हाला सप्टेंबर 20 पर्यंत आपण परमिशन देऊ, पण तुम्ही हे फिडर सेपरेशनचे काम करा, जरी हे 6 होत नसतील तरी दुसरे सिलेक्ट करा. तर आपल्याला सप्टेंबर 20 पर्यंत ती परमिशन दिलेली आहे फक्त फिडर सेपरेशन साठी. तर आपण ते अल्टरनेटिव्ह फिडर पण सिलेक्ट केलेले आहेत या 6 ऐवजी, ते आपण 6 करून घेऊ शकतो, पण सप्टेंबर 20 पर्यंत फक्त फिडर सेपरेशन साठी त्यांनी परमिशन दिली. तोच आता मार्च नंबर ऑफ कनेक्शन आपले 2900 आपण 3900 फ्रीज केलेले होते, त्यापैकी 2906 झालेले आहेत, 994 बॅलन्स आहेत, पण सध्या आपल्याकडे कुठलेही हे जे एसटी लाईन होती त्याचा 99% बॅलन्स आहे, त्याचाही स्कोप कमी केले का. कनेक्शन कमी झाल्यामुळे स्कोप कमी होणार सर. कनेक्शन काय केलं, सौभाग्य स्कीम आली होती आपल्याला, ही सौभाग्यच्या अगोदरच ट्रेंड होत. सौभाग्य म्हणजे 100% इलेक्ट्रिफिकेशन मुळे आपण प्रत्येक गाव त्याच्यात कव्हर करून एलपी लाईन वर ते जोडून टाकले, त्यामुळे त्याचा एलपी लाईन स्कोप पण कमी होऊन जातो. रिलेटेड ते आपलं होतं सर, ते थोडं सिंगल फेजिंगच्या याच्यामध्ये जे रिपीटेड फेलर्स आहेत ते आपण जे बोलत की हे जे डीटीसी बॅलन्स आहेत ते आपण तिथे युटिलाइज करू म्हणून, कारण ते ओव्हरलॅप झाले आरएचएचे, तर तो इश्यू आहे हा 253. हा म्हणजे आपण जर हे प्रोव्हाइड केलं तर ते हे करून देतील. गवर्नमेंट
नंबर हाँ सर रेड कार्पेट रिव्हिजन त्याच्या कंप्लेंट्स असे आपण काय केलं किती किती महिन्याला एकदा घेतला आपण काय केलं सर महिन्याला नाही दोन महिन्यात नाही काही दोन महिन्यात नाही काही दर महिन्याला नाही घेतले कारण ते कसं होतं लोकांना मग ते त्याच त्या कंप्लेंट येतात आपल्याकडे जर बिलिंगच्या कंप्लेंट ज्या आहेत त्या लोकांच्या बिलिंगच्या कंप्लेंट म्हणजे काय की बिल भरायचं नाही म्हणून त्या बिलिंग कंप्लेंट असंच ज्या बरेचसे प्रकार असे असतात तरी सुद्धा आपण तो रिझर्व्ह करून दिले म्हणजे कुणाचं अकोमोडेशन असेल कुणाचं हे असेल पण बाकीच्या इतर कंप्लेंट काहीच नाही जास्त बिलिंगच्याच कंप्लेंट असतात म्हणजे बिल चुकीचं आहे किंवा काही वेळा कसं होतं सर रिडिंग न घेतलं आणि अकोमोडेशन गेलं तर ते लोकांना काही वेळा स्लॅब बेनिफिट मिळत नाही अशा अशा प्रकारचे कंप्लेंट आणि त्या मेजर मॅक्झिमम कंप्लेंट आपले छावणी आणि शाळेत या दोन सब डिव्हिजनमध्येच मॅक्झिमम इव्हन गारखेडा वगैरे या भागात अशा कंप्लेंटही आल्या सिडको गारखेडा एक गंगापूरला जरा थोडेसे कंप्लेंट आले गंगापूरच्या आणि पुन्हा आपल्याला ग्रामीणमध्ये फुलंबरी वगैरे आता फुलंबरीमध्ये वगैरे जर बघितलं सर तिथं 0 to 30 जवळजवळ 90% कमी म्हणजे 30 मिनिटच्या आतच काही जेवच आहे तरी त्या लोकांच्या बिलिंग कंप्लेंट म्हणजे ते काय करतात जनरली मीटर लोक एजन्सीच करू देत आणि मग काय होतं ते 5-10 मिनिट जरी इकडे झाले की ते बिलिंग कंप्लेंट म्हणून दुरुस्ती करा हे करा असे असे बरेच चालू राहतात रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।